जळगाव जिल्ह्यातील 122 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होत आहे आणि या मतदानाचा विचार केला तर जळगाव जिल्ह्यातली मोहाडी ग्रामपंचायत आणि मुक्ताईनगरमधली कुऱ्हा ग्रामपंचायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळतं आहे. मुक्ताईनगरचा विचार केला तर एकनाथ खडसे यांचं वर्चस्व असलेल्या कुऱ्हा ग्रामपंचायतीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. दुसरीकडे मोहाडी ग्रामपंचायतीमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत सी आर पाटील यांच्या कन्या भाविनी पाटील यांनी आपलं पॅनल उभं केलेलं आहे आणि म्हणूनच या दोन्ही ग्रामपंचायत जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने लक्षवेधी ठरलेल्या आहेत. स्वतः भाविनी पाटील आपल्यासोबत आहेत, आपण त्यांना विचारूया. ताई, काय सांगाल तुम्ही या निवडणुकीकडे कसं बघताय तुम्ही, म्हणजे सी आर पाटील यांच्या कन्या म्हणून या निवडणुकीला सामोरं जात आहेत? हो, मोहाडी गाव हे माझं सासर आहे आणि मागच्या पंचवर्षिकला माझ्या गावाने मला भरपूर मतांनी प्रथम लोकनियुक्त सरपंच केलेलं होतं, जिथे मी खूप काही भरपूर कामं केलेले होते आणि अजून आता अर्धवर सोडता येत नाही म्हणून मी परत स्वतंत्र पॅनल उभी करून आमच्या गावाला मला आदर्श गाव म्हणून देशपातळीवरती घेऊन जायसाठी मी प्रयत्न करतो. मागच्या वेळेला आपण सरपंच होता, यावेळेला मात्र सदस्यपदासाठी आपण अर्ज भरलेला आहे. हो, आता 5 वर्षामध्ये आम्ही भरपूर काम केलेले आहे पण अजून खूप काही काम करायचे आहे आणि जसं मी म्हटलं मला गावाला आदर्श गाव म्हणून बघायचं आहे आणि म्हणून फक्त सरपंचपदासाठी विचार न करता कामं फक्त सामाजिक काम आणि गावासाठी काम करायचं आहे म्हणून मी काहीच विचार न करता सदस्यपदाचं फॉर्म भरलेलं आहे. तरी असं वाटतंय आपल्याला की ही प्रतिष्ठेची लढाई आहे आपल्यासाठी, कारण आपण एक सी आर पाटील साहेबांच्या कन्या आहात, तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा राज्याचा पूर्ण. नाही, प्रतिष्ठेपेक्षा मी असं म्हणेल की मला माझ्या गावासाठी करायचं आहे, खूप काय करायचं आहे ना. प्रतिष्ठा नाही, माझ्या गावाला माहिती आहे की मी काय काम केलेले आहे आणि ते नक्की विकासालाच मत करते. दुसरीकडे हा एक भाग या ठिकाणी बघायला मिळतो की जामनेर तालुका जो आहे या ठिकाणी भाजप विरुद्ध भाजप असं चित्र बघायला मिळतं प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये. तुमच्या भागातही हे बघायला मिळतं तुमच्या विरोधामध्ये आपल्याच लोकांशी लढावं लागतंय? नाही, तसं नाही आहे. आपला देश लोकशाही देश आहे आणि प्रत्येकांना इथे अधिकार आहे की ते स्वतंत्र पॅनल उभी करू शकतात. आता जेव्हा तुम्ही पक्षाचं गोष्ट करता, आपण आपल्या चिन्हावरती ग्रामपंचायत लढतो, कधी कोणाचं पक्ष कमळ किंवा त्याच्यावरती आपण हे लढत नाही. म्हणून कोण प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र पॅनल उभी करायचा अधिकार आहे. कोणत्या मुद्द्यांवरती तुम्ही ही निवडणूक लढवत आहेत? म्हणजे आता नवीन सगळ्यात आधी पाणी. आमच्या गावामध्ये महिन्यात एक वेळेस पाणी येत होतं, आता 2 दिवसांनी पाणी येते. पाणी आहे, लाईट आहे, आम्ही 300 ते 400 लाईट लावलेले आहे. आम्ही मुलांसाठी आणि मुलींसाठी लायब्ररी आहे, जिम आहे, आम्ही जिओचं टावर आणलेलं आहे, आम्ही 4 DP आणलेली, असं भरपूर काही आहे. आम्ही अंगणवाडी प्रत्येक अंगणवाडीला दुरुस्ती केलेली आहे. आम्ही 60 शौचालय, एक पण शौचालय नाही होतं, आम्ही 60 युनिट आणलेले आहे. असं भरपूर कामं केलेले आहे. विजयाची खात्री तुमच्या पॅनलला? नक्कीच, माझं गाव विकासासाठी नक्की आमच्या पॅनलला निवडून देतील. कडवं आव्हान असं वाटतंय तुम्हाला? नाही, तसं असं काही मला वाटत नाही, मला विश्वास आहे आमच्या प्रत्येक नागरिकांवरती. तर ह्या होत्या भाविनी पाटील, त्यांनी असं म्हटलेलं आहे की मागील काळामध्ये जी काही विकास कामं आम्ही केलेली आहेत त्या पार्श्वभूमीवरती या गावातली जी काही जनता आहे ती त्यांना साथ देईल आणि आपला विजय मिळेल असा त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.